नमस्कार फ्रेंड्स संध्या रेसिपीजमध्ये मी संध्या आपले सर्वांचे मनकपूर्वक स्वागत करते फ्रेंड्स आज आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पांसाठी शाही पनीर मोदक बनवणार आहोत पण त्या अगोदर अजून जर तुम्ही संध्या रेसिपीज या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचे बटन दाबायला विसरू नका म्हणजे माझ्या येणाऱ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल चला तर मग मोदक बनवायला सुरुवात करू त्यासाठी या ठिकाणी मी शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे या पनीरचा आपल्याला बारीक भुगा करून घ्यायचा आहे हाताच्या मदतीनेच या पनीरचा मी छान बारीक भुगा तयार करून घेतलेला आहे या मोदकसाठी आपण घरी तयार केलेले पनीरही वापरू शकतो त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे या ठिकाणी मी एक नॉनस्टिकची पॅन गरम करायला ठेवलेली आहे पॅन व्यवस्थित गरम झाली की त्यामध्ये आपण क्रश केलेले पनीर टाकून घ्यायचे आता या पनीरमध्ये मी पंच्याहत्तर ग्रॅम कंडेन्स मिल्क टाकून घेणार आहे कंडेन्स मिल्कमुळे छान शाही फ्लेवर येतो आपल्या पनीर मोदकला आपल्याकडे जर कंडेन्स मिल्क नसेल तर या ठिकाणी आपण फक्त साखरेचाही वापर करू शकतो आता हे मिश्रण आपल्याला मिडीयम गॅसवर शिजून घ्यायचं आहे आपल्याकडे जर नॉनस्टिकची पॅन नसेल तर पॅनमध्ये अगोदर आपल्याला दोन चमच तूप टाकून घ्यायचं आणि नंतर हे मिश्रण टाकायचं म्हणजे हे मिश्रण बुडाला चिटकणार नाही मी अगोदरही संध्या रेसिपीज या चॅनलवर खूप सारे मोदकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्या व्हिडिओच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे त्या लिंकवर क्लिक करून आपण हे सर्व व्हिडिओ पाहू शकता मी दोन चमच गरम दुधामध्ये दहा ते बारा केसर काड्या भिजत घातलेल्या होत्या ते केसरचे दूधसुद्धा आपल्याला या मिश्रणामध्ये टाकून घ्यायचे आहे केसरमुळे खूप छान टेस्ट येते आपल्या या मोदकला आता यामध्ये मी पंच्याहत्तर ग्रॅम खोबरा खिस टाकून घेतलेला आहे कंडेन्स मिल्क आणि खोबरा खिसचं प्रमाण हे आपण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो खूपच झटपट तयार होतात हे मोदक मोदक करायला बिलकुलही वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी होतात आता थोडंसं मिश्रण हातात घेऊन त्याचा गोळा बनवून पाहायचा आपल्याला आपण पाहू शकतो आपल्या मिश्रणाचा छान गोळा तयार होतो आहे म्हणजे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आपल्याकडे जर केसर नसेल तर आपण यामध्ये विलायची पावडर टाकली तरीही चालते आता तयार मिश्रण मी एका प्लेटमध्ये काढून थंड करून घेतलेलं आहे आता हे मिश्रण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून आपल्याला दोन ते तीन मिनटं फिरून घ्यायचं आहे छान स्मूथ पेस्ट बनून घ्यायची आहे याची त्यामुळे आपल्या मोदकला स्ट्रक्चर खूप छान येते मिक्सर चालू बंद करत आपल्याला हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे आपण पाहू शकता एकदम स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आता हे मिश्रण आपल्याला थोडंसं थंड होऊ द्यायचं थंड झाल्यानंतर हे मिश्रण हाताच्या मदतीने आपल्याला थोडं मळून घ्यायचं आहे मिश्रण थंड झाल्यानंतर मी या ठिकाणी एक मोदकचा साचा घेतलेला आहे या साच्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं म्हणजे आपले मोदक साच्याला चिटकणार नाही आणि व्यवस्थित निघतील आता या साच्यामध्ये आपल्याला तयार मिश्रण थोडं थोडं भरून घ्यायचं आहे मी या ठिकाणी साच्यामध्ये एक केसर काडी टाकून घेतलेली आहे आपण आपल्याला आवडेल त्या सुक्या मेव्यानेही हे मोदक सजून घेऊ शकता आता हे मिश्रण आपल्याला साच्यामध्ये सर्व बाजूंनी व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आणि साच्याच्या साईडनं आलेले आणि शिल्लकचे सर्व मिश्रण यामधून काढून घ्यायचे बोटाच्या मदतीने हे मिश्रण साच्यामध्ये व्यवस्थित प्रेस करून घ्यायचे म्हणजे सर्व बाजूंनी मोदक सारखा तयार होईल आता या मोदकाच्या मधोमध मी एक बदाम टोचून घेत आहे आपण आपल्याला आवडतील ते ड्रायफ्रूट्स यामध्ये टाकू शकता आपण पाहू शकता एकदम झटपट आपला मोदक तयार झालेला आहे वाव खूपच सुंदर आपण पाहू शकता एकदम सुंदर मोदक तयार झालेला आहे आपला या पद्धतीनेच आपल्याला सर्व मोदक तयार करून घ्यायचे आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुलच विसरू नका लवकरच भेटू अशाच एका टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खायचं आणि स्वस्थ राहायचं व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद